विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी संस्थानामध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. आज सकाळी 4 वाजता या ठिकाणी घटस्थापना झाली असून विधिवत पूजा करण्यात आली आहे. 9 दिवस अंबादेवी संस्थान परिसरात नवरात्र उत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. विशेष म्हणजे 4 वाजल्यापासून शेकडो भाविक शहराच्या विविध भागातून अनवाणी पायी चालत देवीच्या दर्शनासाठी येत असतात. दरम्यान नवरात्र उत्सव काळात पहाटेपासूनच अमरावती शहर अगदी गजबजून जाते. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्याच भावी भक्तांना नवरात्र महोत्सवाच्या शुभकामना देतो. श्री अंबादेवी संस्थान, श्री अंबादेवीचं मंदिर जे आहे ते विदर्भाचं दैवत म्हणून पाहिलं जातं आणि संपूर्ण भारतातून मंडळी इथे दर्शनाला येते. नवरात्र महोत्सव हा आनंदोत्सव असतो. आमच्या अंबादेवी संस्थानच्या वतीनं नवरात्राचा हा उत्सव चालतो आहे. या काळामध्ये भजनं दिवसभर चालतात विविध महिला मंडळांचे. त्यानंतर सचिनदेव महाराज, अच्युत महाराजांचे परम भक्त यांचं भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण बघितलं असेल की ऊन खूप असल्यामुळं येथे आम्ही पेंडॉलची व्यवस्था केली आहे. विश्वस्त मंडळ, कर्मचारी मंडळ आणि पोलिसांच्या ज्या काही सूचना आहेत त्याप्रमाणे कोणातलाही त्रास होऊ नये ही काळजी संस्थांच्या वतीनं घेतली जाते. विश्वस्त मंडळाच्या वतीनं पुजारी वर्ग आणि सगळी मंडळी त्यासाठी तत्पर आहे. आम्हाला आपल्या माध्यमातून आणखी एक सांगायचं आहे की इथे आम्ही महिलांच्या करता आणि पुरुषांच्या करता एक दवाखाना इथे उभा केला आहे. इनकेस जर एखाद्याला अडचण आली तर वेळेवर त्याला वैद्यकीय मदत मिळावी हा एक दृष्टिकोन आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, सावलीची व्यवस्था आहे. भाविकांनी मनोरथ पूर्ण करणारी ही भगवती आहे. ते अत्यंत श्रद्धेने येतात. त्या येणाऱ्या श्रद्धेवान प्रत्येक भाविकाला श्री अंबादेवीचं मुख दर्शन आणि योग्यरीतीनं व्हावं याकरता म्हणून सगळेजण आम्ही प्रयत्नशील असलो तरीही भक्तांनीसुद्धा संस्थांचे दिलेल्या सूचना, त्यानंतर पोलिसांच्या काही सूचना असतील त्यांचं पालन करावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांकरता विशेष म्हणून सांगावं असं वाटतं की आपल्या पर्स, आपले दागिने, आपले लहान बाळं हे सांभाळावीत आणि श्री अंबाबाईच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. मनोरथ पूर्ण करावी. भगवती आपल्या जीवनामध्ये आनंदमय करो या शुभकामना देतो. धन्यवाद.